महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी किरण भगत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष बदलापूर, मनोहर मेहर, परेश पानसरे. आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत. आम्ही वारंवार काही ना काही एक विषय घेऊन येत असतो. तसं हा बदलापूर नदीचा पूल सोडला का बदलापूर गावात जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि इथं खूप खड्डे पडलेत. रिक्षावाल्यांच्या अनेकदा मला तक्रारी येत असतात का त्यांची प्रत्येक टायमाला हाऊसिंग तुटते, हे तुटते. आणि ह्या कंप्लेंट येत असताना आम्ही काय का नवीन उपक्रम तयार केलं, कारण आता आमदाराचा वाढदिवस आलेला आहे. बघा, आमदाराचा वाढदिवस आला आहे तेव्हा रस्ता भरला गेला तो. एवढ्या वर्ष गावात खड्डे पडल्यात, 4 महिने वाले खड्डे पडल्यात, कोणी खड्डा भरत आलेले नाही आहेत. म्हणून मी प्रशासकीय अधिकारी यालाही मी म्हणजे पाण्यात होडी करून सोडतोय, त्यांनीही लक्ष द्यावं, त्यालाही कळलं पाहिजे, कारण नगरसेवक नाही तर आमच्याकडे बदलापूरला. म्हणून प्रशासकीय अधिकारी, आमदार आणि माननीय खासदार साहेब, मतं मागायला तुम्ही कसे आमच्याकडे येता? मग आम्हाला पडलेले हा आमचा असला त्रास तुम्हाला दिसत नाही का? मी हा उपक्रम ह्याच करता सोडलाय का सगळ्यांना कळलं पाहिजे की आमदार खासदार फक्त वोट मागण्यासाठी येतात, जनतेचा प्रश्न सोडवायला येत नाही आहेत. जर जनतेचा प्रश्न सोडवायला आले असते, आज त्या तमाम रिक्षावाल्यांना कमीत कमी 500-700 रिक्षावाले बदलापूरमध्ये ट्रॅव्हलिंग करतात, त्यांना खूप त्रास आहे. ते बोलतात, दादा आम्ही एक फेरी मारली ना, आमची हाऊसिंग, आमची स्प्रिंग तुटली गेली होती. आम्हाला एक आम्ही कमवणार 20-25 रुपये, त्याच्यावर लोकांचं लक्ष असतं, भाडेवाढ झाली, हे झालं, ते झालं. बोला ठीक आहे, मी हा उचलून घेईन. आणि मला भरपूर रिक्षावाले माझ्या संपर्क असतात, म्हणून मी प्रशासकीय अधिकारी आणि आम्हाला पहिलीपासून नगरसेवक नाही ना, म्हणून आम्हाला थोडंसं दुःख होतं. म्हणून ना नगरसेवक म्हणून पण ही ओढी सोडतो आहे. त्यानंतर मी आमदार, नगरसेवक आणि खासदार या तिघांना मी ओढीत सोडले. बघूया आता किती दिवसात हे रस्त्याचं काम पूर्ण करतात याच्याकडे लक्ष आले. पण आमदाराच्या वाढदिवसाच्या आधी हे खड्डे आधीपास भरले गेले ना पाहिजेत, कारण का आमदाराकडे कोण पाहुणे येणार म्हणून आमदाराच्या आम्हाला हे खड्डे भरणार का? वाढदिवस झाल्यानंतर 19 तारखेला वाढदिवस झाल्यानंतर 20 तारखेला भरायला गया. अजिबात आमदाराच्या वाढदिवसाला कोणी रस्ते भरायचे नाही. आणि कुलगाव नगरपालिकेला मी हात सोडून विनंती करतो का आत्ता तरी आम्हाला बदलापूरकरांना त्रास जाणवणार नाही, याच्यासाठी तुम्ही आमच्याकडे धावा का? प्रत्येक टायमात तुम्ही आमच्या मागे लागले सर, आमदार येतो वोट मागायला, खासदार येतो. अरे कशाला भीक मागायला जरा आमच्या दाराची? जर आमची कामं तुम्हाला करायची नाही तर आम्हाला नगरसेवक नाही, प्रशासकीय अधिकारी ऑफिसमध्ये बसलाय, तो एकदाही येत नाही ते. हा काय प्रॉब्लेम चाललाय? टॅक्स घेतो ना बदलापूरला. आणि मी खरंच सांगतो, बदलापूरकरांना हात जोडू, आपल्याला वाली नाहीये. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर